देखिए, पहले पूरे भारत में क्या दुनिया में COVID-19 के बीमारी का खूब ज़्यादा फैलाव हो रहा है। मालेगांव में बहुत ज़्यादा फैलाव हुआ था, लेकिन माशाल्लाह मालेगांव में अच्छा ट्रीटमेंट किया गया और आज मालेगांव मॉडल पूरे महाराष्ट्र में इस्तेमाल किया जा रहा है। लेकिन बदकिस्मती से ये बताना पड़ता है कि इतनी सारी मेहनत ज़ाय होने के चांसेस पैदा हो गए। मिसाल देना चाहता हूँ, मालेगांव डिस्ट्रिक्ट नहीं है लेकिन डिस्ट्रिक्ट कोर्ट अवेलेबल है। यहाँ की जो सब जेल है वो बहुत छोटी है, टेम्परेरी तौर पे यहाँ सब जेल में मुलजिम को रखा जाता है और यहाँ के मुलजिम को नासिक भेजा जाता है। परसों के रोज 5-6 मुलजिम को नासिक भेजा गया था। नासिक में चूँकि डिस्टेंस जेल में मेंटेन करना है उस हिसाब से कैपेसिटी नहीं है, तो इन मुलजिम को नासिक से वापस कर दिया गया। रात भर पुलिस ने पहरा दिया, उनको संभाला और दूसरे दिन फिर कोर्ट को रिक्वेस्ट की गई। अदालत ने यहाँ के सब जेल को कहा कि आप जैसे भी हमारा आदेश दिया हुआ है आप सब जेल में रखो। यहाँ के सब जेल काफ़ी छोटी है, सब जेल में पहले से 20-22 आदमी है और उसमें और ये 5 बढ़ गए हैं। आज पोजीशन इसी है कि वहाँ पीने के लिए पानी का इंतज़ाम नहीं, नहाने का कोई इंतज़ाम नहीं, और ऐसे में खुदा ना खास्ता अगर किसी अंडर ट्रायल को अगर ये कोविड लग गया है तो पूरे 30 आदमियों को लग जाएगा। उन 30 आदमी से वो जिसके संपर्क में आएंगे, मतलब पुलिस है, कोर्ट है, तो और दोबारा फैलाव होगा। तो जितनी तकलीफों से मालेगांव में कोविड ख़त्म किया गया है, दोबारा उसका उभार नहीं हो सकती है और दोबारा पेशेंट बढ़ सकते हैं। इस सिलसिले में चूँकि कलेक्टर साहब चाहें तो इस प्रीमाइसेस में सब जेल के प्रयास में पुराना ताल्लुक है, पुलिस स्टेशन जो बंद किया गया है उस जगह का इस्तेमाल कर सकते अपने डिस्क्रिप्शन में। तालुका पुलिस स्टेशन नया बना है, वहाँ काफ़ी जगह है, और ऐसा कोई जैसा क्वारंटाइन प्लेस बना रहे हैं, क्योंकि सब पावर्स कलेक्टर साहब के पास है, गवर्नमेंट के पास है, तो अगर अल्टरनेट ये जेल बनाएंगे तात्पुरते कुछ दिनों के लिए तो ये मुलजमीन को वहाँ रख सकते हैं, उनको तकलीफ नहीं होगी और बीमारी फैलाव नहीं होगी। इस सिलसिले में आज अखबार में भी आया है, खुद जो मुलजमीन को तकलीफ है उन्होंने अपने तकलीफ का इजहार भी किया है। याबाबतीत माझं व्यक्तिगत असं मत राहील की जे काही सबजेल तयार झालं आहे मालेगावमध्ये ते ब्रिटिश काळातलं आहे। त्या काळामध्ये मालेगावची लोकसंख्या कमी होती, आज मालेगावची लोकसंख्या झालेली 10। मालेगावला पूर्वी 1 कोर्ट होतं, आता मालेगावला 10 कोर्ट झाले आहेत आणि मालेगावला सेशन कोर्ट झाल्यामुळे इथं नांदगाव, सटाणा, मनमाड असं जवळपास 18 कोर्टांचा सगळा संपर्क असतो, पक्षकार असतील, संशयित आरोपी असतील। तर अशा परिस्थितीमध्ये सब जेलची जी कपॅसिटी जी आहे ती फक्त 18 आहे, पण दुर्दैवाने जे काही आरोपी संशयित आरोपी वाढलेत त्यामुळे 28 आरोपी तिथे ठेवायला लागलेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी 5 आरोपींना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। तर तिथल्या सब जेलर जे आहेत किंवा तिथं कपॅसिटी नाही आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पण मेंटेन करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी मग सेंट्रल जेलला पाठवलं। सेंट्रल जेलमध्ये पण असं झालं की सेंट्रल जेलमध्ये पण त्यांना जागा नव्हती, म्हणून त्या बिचाऱ्या त्या संशयित आरोपींना त्या पोलीस मशिनरीला 24 तास हा त्रास सहन करावा लागला। त्या कामी मी माझं असं सांगतो की यापूर्वी आम्ही मी मालेगाव वकील संघाचा अध्यक्ष या नात्याने आमच्या पूर्ण आमची काही जी पदाधिकारी टीम जी आहे, आम्ही सुभाष भांबरे खासदार असताना त्यांना भेटलो होतो, त्याच्यानंतर ते मंत्री झालेत, आम्ही त्यांना विशेष करून सांगितलं होतं की बा आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपलं काहीतरी स्मरणीय काम होऊन जावं, म्हणून या ठिकाणी सेंट्रल जेलची एक दुसरी शाखा व्हावी या सगळ्यासाठी, आणि ते जर झालं असतं तर आज ही जी काही समस्या समोर आलेली ही आली नसती। पण असो, अशाही परिस्थितीमध्ये शासन याच्यावर नक्की मार्ग काढू शकतो। सब जेलच्या समोरच पूर्वी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन होतं, तर ते मालेगाव तालुका पोलीस स्टेशन जे ते जर व्यवस्थित स्वच्छ केलं तर काही आरोपींची व्यवस्था तिथं होऊ शकेल, म्हणजे हा संशयित आरोपींवरचा जो काही होणार आहे, जे काही त्यांचा त्रास हेटाळणी होते, निश्चितपणे मानवी चुकांतून ते होणार नाही असं मला वाटतं। मी शासनाला सुद्धा एक विनंती करतो, या मेहरबान जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा एक विनंती करतो की आपल्याकडे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हे खूप भव्य पोलीस स्टेशन आहे आणि अशामध्ये जर इतर आरोपींची व्यवस्था जर तिथे केली तर हा जो संसर्ग आहे COVID-19 संसर्ग हा होणार नाही। खरं बघायला गेलं तर मालेगाव म्हटलं तर एकदम सगळ्या जगात त्या मालेगावचं नाव आलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की मालेगाव येण्याचं कारण असं आहे की इथं सुविधा उपलब्ध होत नाही आणि त्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध होत नाही, त्या अनुषंगाने काय होतं मालेगावमध्ये जो संसर्ग आहे अतिशय जलद प्रमाणात स्प्रेड होत असतो। मी मेहरबान सरकारला जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती करेल की इथे जे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे
आणि अशा जागेवरती जर या आरोपी स्थलांतरित केले आणि त्याचा सोशल डिस्टन्स जर पाळला तर खरोखर मालेगाववरती अशा प्रकारचा संसर्ग होणार नाही आणि मालेगाव अगदी सुजलाम सुफलाम होईल अशी मी एक आजच्या दिवशी मालेगाव वकील संघाचा सेक्रेटरी या नात्याने मी विनंती करतो आणि सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मी पूर्ण मालेगाव वकील संघाच्या वतीने त्यांना विनंती करतो. गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तुरुंगातील कैद्यांच्या बाबतीत आणि विशेषतः मालेगाव शहरातील बंदिवानांच्या बाबतीत जो एक विषय चर्चेला जाते तो अतिशय गंभीर असा विषय असून नाशिक जिल्हा प्रशासनाने ही बाब अतिशय प्राधान्याने विचार करून मालेगावातील जे कैदी आहेत त्या कैदी सुरक्षितरित्या कशा प्रकारे तुरुंगात राहतील या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं आहे की मालेगाव सब जेलचा जर प्राधान्याने विचार केला आणि तिथल्या सुखसुविधा सोयीसुविधा याचा जर आपण एक आलेख आणि आढावा घेतला तर अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल की जे कैदी आपण त्या ठिकाणी ठेवत आहोत त्यांच्या मूलभूत आणि मानवी हक्कावर गदा येते. त्यांना कोणत्याही प्रकारे सुखसुविधा सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात नाही आहेत आणि सध्या संपूर्ण देशात COVID-19ची परिस्थिती पाहता अशा प्रकारे कैद्यांना जर आपण गैरसोयीला सामोरं जाऊ देत असू तर हा निश्चित संसर्ग पूर्ण शहरात पसरण्याची देखील शक्यता आहे. कारण आज ना उद्या त्या कैद्यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये पुन्हा मिसळणार आहेत आणि अशावेळी त्यांची जास्तीत जास्त काळजी संपूर्ण जिल्हा प्रशासनाने घेणं गरजेचं असताना सुद्धा कैद्यांची अतिशय हेळसांड चालू आहे. नाशिक प्रशासन म्हणतंय मालेगावला जागा नाही आहे, मालेगाव प्रशासन म्हणतंय नाशिक सेंट्रल जेलमध्ये यांना शिफ्ट करावं लागेल आणि अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनावर सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा ताण येतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण अतिशय हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी माझी मालेगाव वकील संघातर्फे कळकळीची विनंती आहे. आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी माननीय आमदार सुभाष भामरे साहेब यांना देखील मालेगाव वकील संघामार्फत निवेदन दिले आणि निवेदन देत असताना आम्ही त्यांना अतिशय कळकळीची विनंती केलेली होती की मालेगाव शहराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गुन्हेगारांची संख्या पाहता मालेगाव या ठिकाणी एक स्वतंत्र अशा प्रकारे जिल्हा कारागृहाची सोय होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत तो विषय दुर्लक्षित केला गेला, आजसुद्धा कोणत्याही प्रकारे त्या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आलेलं नाही आणि म्हणून भविष्यात जर या गोष्टी टाळायच्या असतील तर जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील कारागृहाची व्यवस्था सुरळीत कशा प्रकारे होईल यासाठी प्रयत्न करावे अशी मी मालेगाव वकील संघातर्फे विनंती करतो. हालत में कलेक्टर साहब के पास सब पावर है, अगर वो ऐसा करेंगे इस सिलसिले में हमारे बार के प्रेसिडेंट आर के बच्चा साहब, सेक्रेटरी तिवरमल त्रिभुवन साहब, मलिक साहब और सब लोगों ने निवेदन भी दिए हैं. मैं भी चाहूँगा क्योंकि हम लोग क्रिमिनल साइड में प्रैक्टिस करते हैं, मुलजमीन हमारे पास आते हैं, रिक्वेस्ट करते हैं साहब किसी कोर्ट को बोलो किसी दूसरी तरफ जाओ. कोर्ट के पावर्स में ये चीज़ नहीं है. हाँ, कलेक्टर साहब जो है उनके पावर्स में है, वो क्वारंटाइन सेंटर जैसे डिक्लेयर किए हैं ऐसे एक टेम्पोरेरी जेल भी डिक्लेयर कर सकते हैं और कई ऐसे प्लेसेस है जो हमारे बाहर के मुंतजमीन ऑफिसर्स भी बता सकते हैं. अगर ऐसा करेंगे तो फिलहाल जो सब जेल में तकलीफ है, इसके बाद में आप पुलिस जिनको भी अरेस्ट करिए दोबारा जब उन्हें MCR में रखा जाएगा तो उसी जेल में रहेगी. जाहिर है ये जो 25-30 आदमी अभी जेल में उनकी जमानत नहीं हुई है तो शायद एक महीना भी उनको जेल में रखना पड़े. ऐसी हालत में अगर किसी को इन्फेक्शन हुआ तो मालेगांव से जो कोविड गायब किया गया है दोबारा वो वापस आ सकता है. उसके लिए कलेक्टर साहब ने ध्यान देके इस मामले में कुछ अगर फौरी अमल लिए तो बेहतर होगा, ऐसी मेरी ख्वाहिश है. रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन स्वराज फॅशन. सीजनेबल खरेदीसाठी उत्तम प्रकारच्या व्हरायटी स्वराज फॅशन रॉयल हब कोटा समोर.